महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी राज्यभरात 10वी व 12वीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येते. 12वीच्या परीक्षा 28 फेब्रुवारी रोजी सुरू झाल्या आहेत, तर 7 मार्च पासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. आज मराठी विषयाचा पहिला पेपर घेतला जाणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान पेपरची वेळ आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 167 केंद्रांवर 10वीची परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी 5 भरारी पथके शिक्षण विभागाने नेमलेली आहेत. व्हिडिओ शूटिंगही या दरम्यान केले जाणार आहे. 12वीच्या परीक्षेदरम्यान पाथर्डी तालुक्यात गैरप्रकारचे प्रमाण अधिक असल्याने या तालुक्यावर शिक्षण विभागाचे अधिक लक्ष राहणार आहे. 7 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान या कालावधीत होणाऱ्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 167 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे. तर संवेदनशील परीक्षा केंद्रांचे व्हिडिओ चित्रीकरण देखील केले जाणार आहे. सकाळी 11 वाजता पेपर सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांनी 10:30 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात येणे अपेक्षेचे आहे. सर्वाधिक 8,220 विद्यार्थी संगमनेर तालुक्यात, तर सर्वात कमी नगर तालुक्यात विद्यार्थी संख्या आहे. श्री साईबाबा माध्यमिक विद्यालय येथे 725 विद्यार्थी 25 ब्लॉक मधून 10वीची परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केंद्रात सुविधा करण्यात आली आहे. माझं नाव वैष्णवी किशोरमध्ये आहे आणि मी कन्या शाळेतून आहे. आज मराठीचे पेपर आहे. अभ्यास तर सगळाच केला आहे, जे धडे कविता वगैरे नियोजन आहे. म्हणजे प्रत्येकाला म्हणजे कोणाला अडचण येत नाही, मुलांना ते बऱ्यापैकी ब्लॉक वगैरे लवकर सापडतात. शाळेचं नाव शाळेत माध्यमिक विद्यालय शिकलेली आहे. आज मराठी ह्या विषयाचा पेपर आहे आणि या मराठीमध्ये जे व्याकरण आहे, उपयोजित लेखन आहे, कविता हे सगळ्यांचं काय देते जर बस काही अभ्यास सगळं झालेला आहे, काही टेन्शन नाही. मी माझं नाव कविता चंद्रकांत सिंगर आहे. मी श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर या शाळेत शिकते. आज मराठीचा पेपर आहे. मी खूप वेगळा वाटतं आहे, पहिल्यांदा बोर्डाचे पेपर देते म्हणून चांगलं वाटतं. तर लहान मुलेही या ठिकाणी पाणी वाटपाचे काम करताना दिसून येत आहेत. भविष्यात आपणही 10वीला जाणार आहोत, आपल्यालाही मदतीची गरज भासेल या भावनेने ही मुले पाणी वाटपाचे काम करत आहेत. मी पण यांच्यासोबत पाणी वाटप करण्याचं काम करीत आहे. माझं नाव साई वसंत भोंडगे. मी आत्ता 6वीच्या वर्गात शिकतो. आम्ही 10वीच्या वर्गातल्या मुलांना पाणी पाजण्याचं सहकार्य करत आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही पण 10वीला जाणार आहोत म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करतो. तर साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्यांनी शाळेच्या सेटिंग अरेंजमेंट तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत माहिती दिली आहे. श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल श्री साईबाबा संस्थान संचलित या केंद्राचा क्रमांक 2097 असा आहे आणि या केंद्रामध्ये 4 शाळेचे विद्यार्थी आहेत. श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी, तसेच श्री साईबाबा कन्या विद्यालय, तसेच श्री आदर्श माध्यमिक विद्यालय आणि उर्दू हायस्कूल या 4 शाळेचे विद्यार्थी या केंद्रातून परीक्षा देण्यात येत आहे आणि सर्व परीक्षार्थींची अगदी व्यवस्थित चांगली सोय आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि कॉपीमुक्त तसेच तणावमुक्त वातावरणामध्ये या परीक्षा पार पडतील. 19 सुपरवायझर्स आपल्याकडे 27 सुपरवायझर्स आहेत आणि त्या या विविध शाळांमध्ये शिक्षक सुपरवायझर म्हणून काम करत आहेत. प्रिन्सिपल, पोलीस बल, तसेच सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या कुठल्याही बाहेरून कुठल्याही प्रकारचा त्रास या विद्यार्थ्यांना होणार नाही आणि शांततेत ते पेपर लिहितील. त्याचप्रमाणे श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनीही 10वीच्या परीक्षेबाबत शाळेच्या सेटिंग अरेंजमेंट बाबत SP24 तासशी बोलताना माहिती दिली आहे. श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी या ठिकाणी इयत्ता 10वीचं केंद्र आहे. केंद्र क्रमांक 2095 असून 25 ब्लॉक आहेत. आजच्या मराठीच्या पेपरला 725 विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सकाळी 10:15 परीक्षा केंद्रामध्ये उपस्थित राहणं अपेक्षित आहे. पहिली बेल 10:30 होती. विद्यार्थ्यांची तपासणी करून विद्यार्थ्यांना ब्लॉकमध्ये सोडलं जातं. त्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दिली जाते. उत्तरपत्रिकेवरती विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी काही बोर्डाचे नियम असतात, त्यामध्ये बारकोड स्टिकर
होलोक्राफ स्टिकर कशा पद्धतीने लावायचं या संबंधीची माहिती असते. पर्यवेक्षक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून संबंधित माहिती सीट नंबर विषय विषयाचा कोड ही सर्व माहिती लिहून घेतात. त्यावरती स्वाक्षरी होते. हे काम 10:50 पर्यंत चालतं. 10:50 विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाते 10 मिनटं वाचण्यासाठी आणि 11 वाजताबरोबर पेपर सुरू होतो. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना आवाहन आहे की इथून पुढील पेपरला विद्यार्थ्यांनी 10:15 विद्यालयामध्ये बरोबर उपस्थित राहायचं आहे. साईनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये पिंपळवाडी, त्यानंतर सोमय्या विद्यालय, लक्ष्मीवाडी, सावळी विहीर, प्रवरा माध्यमिक विद्यालय अशा 4 शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट आहेत. 1735 विद्यार्थी या ठिकाणी एका पेपरसाठी येतात. प्रतिनिधी किरण सोनवणेसह सुचिता कुलकर्णी, SP24 शिर्डी.